वर्धापन दिनाबद्दल आहे। एक तर उद्धव ठाकरेंना विचारा आणि त्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांना विचारा, कारण शिवसेनेचे ते पक्षनेते आहेत माननीय एकनाथ शिंदेजी। त्यांचा वर्धापन दिन त्यांनी कसा करायचा एकनाथ शिंदे ठरवतील, त्यांनी कोणत्या स्वरूपात ठरवायचा उद्धव ठाकरेजी ते ठरवतील। पण उद्धव ठाकरेजी, काल मी जे म्हटलं होतं उद्धव ठाकरेजींना, त्याचं उत्तर मात्र आलं नाही आज। मी काल असं म्हटलं होतं की कर्नाटकमध्ये एक काँग्रेसला मत दिलं, पंजाला मत दिलं लोकांनी, आणि पंजाला मत दिल्यानंतर एक मत किती खतरनाक आहे, एक काँग्रेसला दिलेलं मत किती खतरनाक आहे, किती देशविरोधी आहे हे कळलं गेलं, कळलं। त्याचं उत्तर उद्धव ठाकरे देत नाही आहे। उद्धव ठाकरेंना हे कळलं आहे की कर्नाटकच्या सरकारने राहुल गांधींच्या सूचनेनुसार, आदेशानुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपूर्ण पुस्तकांवर बंदी आणली। याचं उत्तर हे मान्य आहे का उद्धव ठाकरेंना? काँग्रेसनी सरकार येताबरोबर राहुल गांधींच्या आदेशावर धर्मांतर विरोधी कायदा बंद केला, हे उद्धव ठाकरेला मान्य आहे का? उद्धव ठाकरेला हे मान्य आहे का गोहत्या बंदी कायदा रद्द होतोय कर्नाटकमध्ये? मग काँग्रेसचं एक मत या पद्धतीनं देशाचा सत्यानाश आणि अशा प्रकारचं मताचं लागून चालन हे करणारे लोक आहेत ज्यांच्यासोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले आहे। उद्धव ठाकरे सध्या लंडनमध्ये असतील, तिथून आपली भूमिका फेसबुकवर मांडावी किंवा लँड झाल्यावर मांडावी, पण उद्धव ठाकरेंना मी 24 तासात उत्तर मागितलं होतं एक पक्षनेता म्हणून, त्यांनी मात्र उत्तर दिलं नाही। आपल्याला माझी विनंती आहे, उद्धव ठाकरेंकडनं फेसबुक लाईव्ह मागवावा किंवा त्यांचं उत्तर मागवावं की काँग्रेसने ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये केलं आणि देशामध्ये उद्या काँग्रेसचं सरकार आणण्याचा विचार हे विरोधी पक्ष करतात आहे, मग काँग्रेस पार्टी देशविरोधी धर्मांतर विरोधी कायदे, गोहत्या विरोधी कायदे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तर केलाच पण आता बंदीच आणली, हे उद्धव ठाकरेला मान्य आहे का? एवढं मात्र कालपासून मला उत्तर मिळालं नाही, म्हणून आपल्या माध्यमातून पुन्हा उत्तर मिळावं अशी अपेक्षा उद्धव ठाकरेजीकडनं करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।